वारंवार ठाकरे स्वतः एकनाथ शिंदेना स्पेस निर्माण करून देतात पुन्हा ठाकरेंनी तेच केलं आणि शिंदे बाजी मारून निघून गेले पुन्हा सिद्ध झालं लात मारण्याची भूमिका ठाकरेंची तर पाया पडण्याची भूमिका शिंदेची नेमकं घडलंय काय हे समजून घेण्यासाठी हा रिपोर्ट शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केली सुरुवातीला फक्त बारा आमदार एकनाथ शिंदेसोबत जात होते पण नाही उर्वरित आमदार उद्धव ठाकरें जवळ असताना सुद्धा तुम्हालाही जायचं असेल तर जा ही अहंकाराची भूमिका ठाकरेंनी घेतली आणि चाळीस बंडखोरांनी बंडखोरी केली आता पुन्हा एकदा जिल्हा प्रमुख प्रमुख वेगवेगळे नेते पदाधिकारी ठाकरेंना सोडतात ठाकरेंवर नाराजी आहे म्हणून नाही तर अंतर्गत कुरघोडींमुळे पण तरी सुद्धा ठाकरे त्यांना सावरण्याची भूमिका घेत नाहीत खासदार संजय राऊत यांचे खंदे समर्थक आणि राईट हँड असणारे नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांना ठाकरे गटातून काढल्यानंतर त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला त्यानंतर त्यांचे शुक्रवारी सायंकाळी डोंबिवलीतील मध्यवर्ती शाखेत जंगी स्वागत करण्यात आलं यावेळी फुलांची पुष्पवृष्टी आणि बेंजोच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना आपण शिवसेनेतच असल्याचं सांगत जी जबाबदारी पक्षश्रेष्ठी देतील ती सांभाळणार असल्याचं स्पष्ट केलंय संजय राऊत यांचे खंदे समर्थक असणारे भाऊसाहेब बाळासाहेबांची शिवसेना पक्षात आले पण नेमकं असं काय घडलं या संदर्भात सांगताना त्यांनी भूमिका मांडली माझ्यात कोणताही बदल झालेला नाही असं सांगत आजही मी शिवसेनेसाठी काम करत असून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचारांना पुढे घेऊन जाणार असल्याचं चौधरींनी सांगितलंय मी कधीही कोणत्या पदासाठी काम केले नाही आजही मी कोणतीही अपेक्षा बाळगत नाही असंही म्हटलंय महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जी जबाबदारी देतील ती पूर्ण करेल असं त्यांनी नमूद केलंय पण या पलीकडे जाऊन असा प्रश्न निर्माण होतो की माजी नगरसेवक महेश पाटील यांच्या समवेत काही वर्षांपूर्वी एक आंदोलनात झालेल्या आरोप संदर्भात त्यांना विचारले असता त्यांनी महेश पाटील हे माझे मित्र आहेत असं सांगितलंय काही वर्षांपूर्वी केलेल्या आंदोलनात आम्ही वेगवेगळ्या पक्षात होतो त्यावेळी पक्षासाठी जी योग्य भूमिका वाटली ती आम्ही दोघांनी घेतली मात्र आता आम्ही एकाच पक्षात असून पक्षासाठी जे काही योग्य आहे आणि जे आदेश मुख्यमंत्री देतील त्यासाठी आम्ही खांद्याला खांदा लावून काम करणार आहे परंतु प्रश्न आणि मुद्दा असा निर्माण होतो की उद्धव ठाकरे वारंवार एकेकाला सोडतात का भाऊसाहेब चौधरी हे संजय राऊत यांचे खंदे समर्थक होते त्यांचे राईट हँड म्हणून ओळखले जायचे मग असं सगळं असताना असं काय विनसलं की उद्धव ठाकरेंनी त्यांची हकालपट्टीच केली राजकारण आहे राजकारणामध्ये पाया पडण्याची भूमिका ठेवावी लागते पण उद्धव ठाकरे वारंवार लात मारण्याचीच भूमिका का घेत आहेत असा प्रश्न सुद्धा आता निर्माण झालेला आहे असंच करत जर उद्धव ठाकरेंनी जाणाऱ्याला जायचा रस्ता जर दाखवला तर पुढे जाऊन एकनाथ शिंदे हेच बाजीगर ठरतील आणि उद्धव ठाकरेंच्या हाताशी काही येणार नाही असंही जाणकार सांगतात याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये व्यक्त व्हा जाणाऱ्याला जाण्याचीच भूमिका दिली किंवा ज्याला जायचंय त्याला दरवाजे खुले करून देणं ही उद्धव ठाकरेंची भूमिका योग्य आहे का, योग का? कमेंटमध्ये व्हा व्हिडिओ मुद्दा आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही आपल्या फेसबुक पेजवर पाहत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र